इंट्रोडक्टरी समजून घेऊया की थर्ड रॉड कसा व्हिज्युअलाइज होतो. डेफिनेटली फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड पासून पॅरेंट्स टीचर यांनी सर्वांनी व्हिज्युअलाइज करायचा आहे. सर्वजण बोला माझ्या बरोबर. हा युनिट रॉड, राईट हँड इज युनिट रॉड. ऍक्शन पण करायची, बी पार्टिसिपेशन सर्वजण करा. हा युनिट रॉड, या युनिट रॉड मधल्या सर्व बीट्स व्हॅल्यू असते 9, हा 5 अँड हा 4. इन हाऊस जर कॅल्क्युलेशन होत असतील तर आपण 5 ची हेल्प घेतो आणि इन हाऊस कॅल्क्युलेशन करतो. क्लिअर आहे? इथपर्यंत आपण अंडरस्टँड केलं आणि शिकलोय. हा नेक्स्ट रॉड, या नेक्स्ट रॉड हा 10 हाऊस आहे. 10 बोलायचं माझ्यावर, सर्वजण ऍक्शन पण करेल. लेफ्ट हँड, लेफ्ट हँड इज अ 10 हाऊस. या 10 हाऊस मध्ये 90 पर्यंतचे बीट्स असतात, 50 अँड 40. इट इज अ ऑल इज अ 90 आणि हे दोघं ओपन केले आपण 99. खूप सारे स्टुडंट मला विचारतात 92 प्लस 8 कसा करायचा. डेफिनेटली आपण सर्व करणार आहोत. काही स्टुडंट मला विचारतात 38 प्लस 25. डेफिनेटली आपल्याला 20 करता येतोय, मायनस 30 प्लस 50, पण 5 चा पण फॉर्म्युला आपण शिकणार आहोत. त्यालाच आपण म्हणतो की या हाऊस मध्ये जर कॅल्क्युलेशन होत नसतील तर नेक्स्ट हाऊसची हेल्प कशी घ्यायची, त्याला प्लस 10 चे फॉर्म्युले आपण बोलतो किंवा ती एक मेथड आहे. युनिट रॉड मध्ये जर कॅल्क्युलेशन होत नसतील तर आपण 10 च्या हाऊसची हेल्प घेतो अँड दिस इज अ प्लस 10 फॉर्म्युला. आपण आता सध्या प्लस 5 फॉर्म्युला, प्लस 50 फॉर्म्युला. या रॉड मध्ये 10 च्या हाऊस मध्ये जर इन हाऊस कॅल्क्युलेशन होत असतील तर त्याला प्लस 50 चे फॉर्म्युले आपण युज करतो आणि आपण शिकतोय आणि कॅल्क्युलेशन करतोय. फॉर एक्झाम्पल 40 प्लस 10, 10 इज नॉट देअर, मायनस 40 प्लस 50. प्लस 2 सेट द 0, प्लस 2 प्लस 4, 4 इज नॉट देअर, मायनस 1 प्लस 5. आपण प्लस 5 अँड प्लस 50 चे फॉर्म्युले शिकलोय. आज थोडंसं आपण पुढे इन्क्रीज करतोय आपलं व्हिज्युअलायझेशन. सर्वांनी प्लीज एकदम लक्षपूर्वक ऐका आणि सर्वांनी ही प्रोसेस आत्मसात करायची किंवा लर्न करायची आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. हा युनिटचा रॉड सर्वजण करा, राईट हँड, आणि लेफ्ट हँड इज अ 10 रॉड. आपल्याला 100 रॉड आपण कल्पना केली नसेल आतापर्यंत, पण आपल्याला हे प्रत्यक्षात आजपासून व्हिज्युअलाइज करायचं आहे. बघा, हा 10 रॉड आणि शेजारचा हाऊस 100 हाऊस. मी असं एक गमतीत म्हणतो की आपल्या शेजारी पण आपण जिथं राहतो तिथं शेजारचा हाऊस असतं आणि डेफिनेटली आपल्याला खूप साऱ्या खबरी किंवा खूप सारं व्हिज्युअलायझेशन आपल्या शेजारच्या हाऊसमध्ये पण आपलं असतं आणि आपण मम्मी पप्पांशी कधी गप्पा मारतो, तुम्हाला माहिती का आज शेजारच्या हाऊसमध्ये कोण गिफ्ट आले, गेस्ट आलेले आहेत, तुम्हाला माहिती का आज शेजारच्या हाऊसमध्ये बॉम्ब फुटणार आहे, समथिंग अशा छोट्या छोट्या गमती आपल्याला आपले शेजारी किंवा नेबर्स किंवा आपले रिलेटिव जे असतील त्यांच्या हाऊसबद्दल आपण बोलत असतो. म्हणजेच आपलं अप्रत्यक्षपणे आपल्या शेजारच्या हाऊसमध्ये व्हिज्युअलायझेशन असतं आणि सेम प्रिन्सिपल एक गंमत आपल्याला अबॅकस कॅल्क्युलेशनमध्ये यूज करायची. प्लीज इकडे लक्ष द्या, हा 10 हाऊस, हा युनिट हाऊस आणि या 10 हाऊसच्या लेफ्ट साईडला माझ्यासारखा ऍक्शन करायचं सर्वांनी. लेफ्ट साईडला एक 100 हाऊस आहे आणि त्याला पण आज व्हिज्युअलाइज करायचं आपल्याला सर्वांना. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, सेट द 0. 222 बघायचंय. या शेजारच्या हाऊसमध्ये 200 चे रॉड ऑलरेडी अप गेलेत आणि यू कॅन व्हिज्युअलाइज 222, सेट द 0. 555 बघायचंय, 100 च्या रॉड मध्ये 500 डाऊन झालेले आहेत आणि 555. वाव, तुम्ही सर्वजण बघतायत, आन्सर इज द 555, सेट द 0. सर्वांनी पुन्हा 9 प्लस 20 प्लस 500, जस्ट लेफ्ट साईडला 500. बोला माझ्यावर सर्वजण, आन्सर इज द 529. येस, तुम्ही व्हिज्युअलाइज करतायत. नेक्स्ट 666, वा 666 मायनस 555 प्लस 222 मायनस 3 प्लस 100. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज द 430, मीन्स 430. येस, तुम्ही व्हिज्युअलाइज करतायत. आपण याच्या आधी पण हा क्लास घेतला, त्याचा एक व्हिडिओ मी याच्याबरोबर जॉईन करणार आहे अँड डेफिनेटली आपण हा एक प्रोसेस आहे, ही प्रोसेस व्यवस्थित समजून घेऊया. सो
Next, calculation. Ready for the calculation. 669 minus 111. Baga answer kai distoy. Answer is the 558. Distay. Wow. Distay the enjoy karaycha. Set the zero. 293 minus 222 minus 222 plus 411. Baga answer kay answer is the 482. Wow, wonderful. This is chan. Asha ata apan kai karuya ki apan aaj ek chota sa jasa seam activation karto apan mobile madhe tasha paddhatiza apan tumcha third rod activation karun getlay and definitely na kalat kalat tumhala to visualize hotoy yacha enjoy karaycha aahe ani khup sare calculation karun bagaychit kase 99 plus 100 bagun gaycha bagaycha visualize karaycha koshish karo 199 set the zero 458 baga 458 this yes definitely asha paddhatine 1 to 900 paryantachi visualization karnyacha prayatna karaycha aaj ajun acha madhe apan ek thoda sa thoda advanced level la jaun apan thoda sa increase karuya sometime he calculation third level fourth level la pan astat pan apla eklavyacha bana aahe ani apan tharavle ya 3-4 mahinyacha ya progress ya process madhe ya pravasat aplyala 8 level che calculation shikaycha koshish karun baghuya okay visualize karnyacha prayatna karuya okay ready for the calculation 322 baga distoy tumhala 300 plus 200 ata tithe 200 nahiye manun 200 sa definitely friend asnar hai 300 minus 300 plus 500 an answer is the 522 आपण फॉर्म्युला पण यूज करतोय 111 बघा सर्वजण 111 प्लस 400 देयर इज नो 400 मग आपण काय करू शकतो माइनस 100 प्लस 500 अँड डेफिनेटली आंसर इज द 511 जर स्टूडेंट्स याच्यातून आपल्याला एक शिकायचं की कमी वेळात जास्त शिकायचं म्हणून प्रॅक्टिसची गरज असेल सो आपण या युनिट रॉड मध्ये प्लस 5 चा फॉर्म्युला यूज करतो एंड टेन्स मध्ये प्लस 50 चा सेम थिंग आपण 100 च्या रॉड मध्ये आपल्याला प्लस 500 चा फॉर्म्युला करतो या कांसेप्ट आपल्याला कमी दिवसात आपल्याला स्वतःला इलॅबोरेट करायचे थोडंस एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला शिकायचे कमी दिवसांमध्ये डेफिनेटली याची प्रॅक्टिस करणं गरजेचं असेल सो अगेन एक कॅल्क्युलेशन 444 प्लस 111 आता 100 साठी काय करणार आपण माइनस 400 प्लस 500 आणि इकडे असं अपऑफ होतंय आपलं आंसर इज द 555 व्हेरी गुड दिसत असेल तो कोशिश करा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करा नेक्स्ट याच्यानंतर आपल्या अजून एक क्लासचे जे प्रॅक्टिस सेशन आहे ते आपण ऍड करतोय त्याच्याबरोबर प्रॅक्टिस करा व्हिडिओ पूर्ण बघा कन्सेप्ट समजून घ्या आणि स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट करा सो आपण आज काय शिकलो थर्ड रॉड 100 चा रॉड ऑलरेडी सिनियर मुलांना शिकवलं होतं पण एक लहान जे बच्चू जे पिल्लं आहेत त्यांना शिकवायचं बाकी होतं सो मला एक कुठल्या तरी एक लहान पिल्लूशी बोलायचं की दिसतोय का खरोखर रॉड आपण शिकवतोय वेदिका पिल्लू कितवीला आहे तो सेकंडला तुम्ही दोघं जण तू कितवीला आहे मी सेवन्थला ओके मला एक सांग तो कॅल्क्युलेशन करताना बोलतो का जब समजा 111 केलं तर शेजारच्या हाऊस मध्ये 100 झालाय परत 555 दॅट टाइम आन्सर इज 666 असं बोलतोय का हो सर म्हणजे समजतंय ना जास्त खूप हाय जास्त पण स्पीड नाही झालाय ना वंडरफुल हे दोन क्रॉस चेक आपण केले नो प्रॉब्लेम चलो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन थोडा फास्ट जाऊया आपण आता एव्हरीवन विथ मी प्लीज एव्हरीवन विथ मी 965 शेजारच्या हाऊस मध्ये 965 मायनस 400 मायनस 400 म्हणजे शेजारच्या हाऊस मध्ये आता किती आहे
565. Set the zero. Plus 999. बघा 900 शेजारच्या हाऊस मध्ये 999 मायनस 444 प्लस 222 मायनस 666 प्लस 222 मायनस 3 प्लस 9 मायनस 6. सो व्हाट इज द आन्सर? जस्ट चेक करा. आन्सर इज द मुलं कसं दाखवतील, 333 असं पण दाखवू शकतात. करेक्ट आन्सर इज द 330. हा 30 चा रॉड होता म्हणून पहिले 333. कारण हे बघा, आपण एकमेका समोर नाहीयेत, आपण ऑनलाईन जमान्यात आहेत, पण डेफिनेटली तरी पण ही आपली क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन आहे की आपण असं एकमेकाला आन्सर दाखवू शकतो. सो प्लीज, दिसतोय सर्वांना 100 रॉड? आपण 100 रॉड आज बघतोय. वाव, गुड. आता तुम्हाला करायचंय, मी जस्ट चेक करणार आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 21 प्लस 100 मायनस 111 प्लस 40 अवेलेबल नाहीये म्हणून 40 ला फॉर्म्युला युज करायचा आहे आणि 4 डायरेक्ट अवेलेबल. प्लस 500 प्लस 400 मायनस 600. बघा बरं आन्सर काय दिसतंय. आन्सर इज द 300. दाखवा मला आन्सर, दाखवा 354. खूप छान, काही मुलं मला छान दाखवतात. आदित्य कुलकर्णी दाखवतोय, अजून कोण दाखव, पार्थ दाखवतोय. आन्सर इज द 350. बेटा पार्थ, तुझे फिंगरिंग व्यवस्थित कर, तुझ्या शेजारी कोणी बसलं नाही का तुला मदतीला? तुझे फिंगरिंग रॉक आहे. कितवीला आहे तू पार्थ? सेकंड किंवा फर्स्टला असेल. मम्मी किंवा पप्पांनी बसलं पाहिजे तुझ्या बरोबर. अनम्यूट कर पार्थ. आपण काय करायचं आता, इकडे लक्ष द्या. सिम्पल होमवर्क. खूप रोज सीट पाठवणं, सीट जरी नसले प्लीज इकडे लक्ष द्या. आता आपण 900 पर्यंतची प्रॅक्टिस करायची. फॉर एक्झाम्पल, प्लीज मम्मीला पकडायचं, पप्पांना पकडायचं, आजीला पकडायचं, काकीला पकडायचं, आत्याला पकडायचं, मावशीला पकडायचं आणि कौतुकाने सांगायचं, तुला येतं का, तुला नाही येत, मी शिकवते किंवा मी शिकवतो. आणि मम्मी पप्पांनी पण त्यांच्याबरोबर थोडा एन्जॉय करायचा. मुलांना शिकू द्या तुमच्या बोटांवर, डेफिनेटली त्यांना शिकू द्या. ते जेव्हा तुम्हाला शिकवतील किंवा शेजारच्याला शिकवतील, दॅट टाइम दे आर द मास्टर. समजते मी काय सांगतोय, कारण त्यांच्याकडे एक टीचरच स्किल येणार आहे. आणि डेफिनेटली ते चुका जरी करतील तेव्हा लक्षात येईल, नाही 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 नाही, हा 5 असतो ना आणि हा 50 असतो आणि परत शेजारच्या घरी 900 असतो. मग शिकू द्या त्यांना. आणि तुम्ही पण मम्मी पप्पा त्यांना सिम्पल सिम्पल विचारा. फॉर एक्झाम्पल कसं, 298 विचारा त्यांना, 298. मग हळूच कन त्यांना सांगा मायनस 100 विचारा. आता तुम्हाला पण लक्षात येईल की शेजारच्या घरी फक्त 100 आहे, 198 दिसतोय. मग मायनस 33 मायनस 33 आणि त्यांना विचारा आन्सर इज द शेजारच्या घरी 165. असं दिसेल तुम्हाला पण दिसेल आणि तुम्ही पण एन्जॉय करा. एक जस्ट मला अर्जंट कॉल येतोय. या ग्रुपमध्ये मला खूप सारे व्हिडिओज आले पाहिजे मुलांचे, पालकांनी विचारलं पाहिजे, ब्रेन ट्रेनला त्यांनी एक्सप्लेन केलं पाहिजे, मॅजिक स्कल स्क्वेअरचे व्हिडिओ बनवले पाहिजे. केव्हा तुम्हाला मुलांना मोटिवेशन कधी होईल? त्यांना बसवा समोर, त्यांना विचारा 22 प्लस 22 मायनस 33 प्लस 55 मायनस 6 प्लस 200 आन्सर इज अ 260 असं मुलं सांगतील. मोटिवेट करा, त्यांचे व्हिडिओ काढा खूप सारे, छान छान त्यांना स्वतःला प्रेझेंटेशन करायचं शिकवा. आय एम सो हॅन्ड सो, आय एम लर्निंग विथ द ब्रेन ट्रेन, अबॅकस अँड वेदिक मॅथ, इंट्रोडक्सिंग करायला शिका मुलांना. हे सर्व लाईफ स्किल्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. डेफिनेटली जेव्हा तुमचे मुलं, तुम्ही व्हिडिओ किंवा काही मुलं आजी आजोबांना शिकवतील, असे व्हिडिओ खूप सारे माझ्याकडे येतात की आजी आजोबांना शिकवतील, आजी याला 5 म्हणतात, आजी याला 4 म्हणतात, शिकू द्या त्यांना. असं मायनस 6 करायचं, असा प्लस 6 करायचा, हा 90 आहे,
आणि नंतर आजी आजोबांना पण विचारू द्या त्यांना, आपल्याकडे 84 वर्षाचे बाबा पण अबॅकस शिकतात आणि कॅल्क्युलेशन करतात. सो प्लीज शिकू द्या त्यांना, त्यांच्यावर एन्जॉय करू द्या. आणि कारण खूप सारा वेळ आहे मुलांना, या वेळेचं नियोजन करता करता हे का मी तुम्हाला हे बघा क्लासमध्ये ना खूप सारं मला खूप जास्त शिकवायचं नसतं, पण मला बॅटरी चार्ज करून ठेवायची असते तुमची. पुन्हा अजून 2 दिवस, पुन्हा अजून 2 दिवस प्रॅक्टिस करा, अजून पुन्हा 2 दिवस प्रॅक्टिस करा. सो समजते काय सांगतोय, की मुलांना मम्मी पप्पांचं खूप सपोर्टची आणि खूप त्यांना सपोर्टची पुन्हा 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 गरज आहे, मी पुन्हा सांगेन. आणि बाळांनो, तुम्ही पण मम्मी पप्पांशी एन्जॉय करता करता या सर्व गोष्टी शेअर करायच्या आहेत. कारण एकटे बसू नका, घरात मम्मी पप्पा लॉकडाऊन मध्ये बसलेले आहेत, कोणीतरी घरात एक जण फिक्स आहे, आणि तुमच्यासाठी अर्धा तास वेळ काढायला सांगा त्यांना, त्यांना पण शिकू द्या. सो प्लीज पुढे जाऊया आपण, किंवा याच्यापेक्षा आपण पहिले युट्यूबवर जायला पाहिजे. कुठं जायला पाहिजे, हा बघा साईन दिसतोय तुम्हाला सर्वांना, या युट्यूबवर जायचं. आणि या युट्यूबवर वरती गेल्यानंतर हे बघा काय टाकायचं, ब्रेन ट्रेन एज्युकेशन, जर असं टाकलं तर हे बघा हे ब्रेन ट्रेन एज्युकेशन, हे चॅनल वगैरे आपलं नाही, ते कोणीतरी समीक्षाने खोडसरपणा केलाय आणि बनवलंय, इकडे लक्ष द्या. ब्रेन ट्रेन एज्युकेशनला गेले तुम्ही, आणि जर ब्रेन ट्रेन एज्युकेशनला गेले तर तुम्हाला हा एक लोगो आणि हे दिसेल, आणि डेफिनेटली जर तुम्हाला एक क्लिक केलं, इकडे लक्ष द्या, हे दिसतंय बेटा चॅनल आता, हो सर दिसत. याच्यामध्ये तुम्ही प्लेलिस्टला गेले बच्चू लोक, इकडे लक्ष द्या सर्वजण, मला समजून सांगायचंय बघा. टॉक विथ ब्रेन ट्रेन, जर मी काही तुमच्याशी मोटिवेशन बोलत असेल तर टॉक विथ ब्रेन ट्रेन मध्ये असतं, काही तुम्हाला मोटिवेशन सांगायचं असेल तर. ओके, सो जर गोल सेटिंगचं सांगितलं किंवा अजून काही, अजून मला काही बोलायचं असतं तर टॉक विथ ब्रेन ट्रेन असतं. ब्रेन ट्रेन वेदिक मॅथ, हे दिसतंय का तुम्हाला ब्रेन ट्रेन वेदिक मॅथ? ओके. हेल्थ अँड फिटनेस, उद्या मी सर्वांना आत्ताच सांगून ठेवतो, मी उद्या 7 वाजता तुमच्यासाठी योगाचा 40 मिनिटाचा क्लास टाकणार आहे, 40 मिनिटचा योगाचा क्लास टाकणार आहे. युट्यूबला जायचं, ते ऑन करायचं, याच्यात जायचं हेल्थ अँड फिटनेस मध्ये, आणि उद्याचा योगाचा क्लास सर्वांनी करायचा. चालेल का? हो सर. ओके, वंडरफुल. काही मुलं 9 वाजता उठतील, त्यांना म्हणतील आम्ही 9 वाजता करू योगा, पण सिम्पल प्रिन्सिपल आहे. काय काय शिकवलंय, कोमट पाणी प्यायचं, वज्रासन मध्ये बसायचं, पोट खाली करायचं आणि मग योगा करायचं. काही नाही तर असे 7 वाजता 7:05 उठतील, तसेच बेडवर लगेच योगा करायला लागतील, नथिंग. जर 7 वाजता योगा करायचा आहे तर तुम्ही 15 मिनिटं आधी 20 मिनिटं आधी उठले पाहिजे. परत प्रोसेस काय, सिम्पल, गरम पाणी प्यायचं, वज्रासन मध्ये बसायचं, पोट बाथ टॉयलेट मध्ये जाऊन फ्रेश पोट खाली करायचं आणि मग योगा आणि एक्झरसाइजला सुरुवात करायची. सिम्पल समजतंय का सई माझी भाषा? ओके, नेक्स्ट इकडे लक्ष द्या. हेल्थ आणि फिटनेस मध्ये तुम्हाला योगा मिळेल, आणि अबॅकस प्रॅक्टिस मध्ये खूप सारे तुम्हाला योगा, इथं खूप सारे तुम्हाला व्हिडिओ भेटतील. हे बघा अबॅकस असे प्रॅक्टिसचे व्हिडिओ दिसतील, दिसते का बेटा? हो सर दिसते. हा छान. आता ही दीदी का, अरे देवा, हा प्लीज इकडे लक्ष द्या. आता आज वेदिक मॅथमॅटिक्सचं जर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेले तर तुम्हाला असं दिसेल, काय दिसेल, प्रीमियम 18 मिनिट नंतर, 18 मिनिटानंतर तो क्लास सुरू होणार आहे. म्हणून त्याचा टायमिंग सेट केलेला आपण की 7:30 वाजता, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तिथं 6:30, 7:30 किंवा 8:30 जो काही रोज मी टायमिंग ते लेक्चर टाकेल सर्वांसाठी, कारण तुम्हाला सर्व पिल्लांना, लहान लहान पिल्लांना पण शिकता येईल. म्हणून एक फक्त खूप सारे मला विचारतात, सर क्लास युट्यूबवर आहे कसं जायचं? सरळ युट्यूबला गेल्यानंतर ब्रेन ट्रेन एज्युकेशन टाकायचं, आपला लोगो सर्वांना माहिती आहे, या लोगोच्या असलेल्या चॅनलमध्ये जायचं. त्या चॅनलला अजून एक इम्पॉर्टंट आहे, प्लीज बाळांनो इकडे लक्ष द्या. या चॅनलमध्ये गेल्यानंतर इथं एक बघा ही बेल दिसतंय का तुम्हाला? हो सर. सबस्क्राईब का करायचंय? बऱ्याच जणांना असा डाऊट आहे की आम्हाला काही विकत घ्यावं लागेल का, ते नथिंग. सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं की आता तुमचा क्लास आहे, हे लेक्चर तुम्ही आता यांनी टाकलेलं आहे, ब्रेन ट्रेनने टाकलंय, असं नोटिफिकेशन येतं. क्लिअर समजलं? एक बऱ्याच जणांचे मला खूप सारे मेसेज येतात, म्हणून हे सांगतोय ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये जाऊन, जर तुम्हाला अबॅकस जे नवीन फॅमिली मेंबर असतील ते सर्व अबॅकस प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला इथं लिस्ट मध्ये मिळतील.
तुम्हाला हेल्थ, उद्या योगा जायचं असेल तर तुम्ही इथं हेल्थ अँड फिटनेस मध्ये जाऊ शकतात. तुम्हाला वेदिक मॅथमॅटिक्स शिकायचं असेल, ब्रेन ड्रेन वेदिक मॅथ तुम्ही इथं शिकू शकतात. आणि टॉक विथ ब्रेन ड्रेन, तुम्हाला काही मोटिवेशन जर असेल तर तुम्हाला इथं मी सांगत असतो. एक जस्ट खूप सारे मेसेज येत आहेत मला, म्हणून मी हे जस्ट दाखवलं. याचा मागचा काही उद्देश नाहीये, पण सबस्क्राईब याच्यासाठी असतं की नोटिफिकेशन तुम्हाला समजावं मी कुठले व्हिडिओ टाकतोय. क्लिअर? अंडरस्टँड? युट्यूब कसं बघायचं शिकवलं. ओके, सो आपण आज 100 रॉड बघितला. सो लेट्स प्रॅक्टिस ऑन द टूल. टूल वर प्रॅक्टिस करा 100 रॉडची. आता 100 रॉड कसा असेल स्क्रीनवर इकडे लक्ष द्या पिल्लांनो, कसं असेल इकडे लक्ष द्या. सिम्पल, हा युनिट रॉड, हा युनिट रॉड, हा 10 रॉड आणि हा 100 रॉड, ही आन्सर लाईन, ही आन्सर लाईन माहिती आपल्याला. आणि हा 100 रॉड, प्लीज 100 रॉड, हा 10 रॉड आणि हा युनिट रॉड. हा राईट हँड आहे आपला, हे बघा राईट हँड, राईट हँडचा जो रॉड असतो तो युनिट रॉड. लेफ्ट हँडच्या बाजूला जस्ट गेलो आपण तर हा 10 रॉड आणि लेफ्ट हाताच्या बाजूचा हा हा 100 रॉड. आपण जर अजून पुन्हा गेलो पुढच्या वीक मध्ये आपण जाणार आहोत तिथं, हा 1000 रॉड पण आपण बघणार आहेत अजून एक 10 दिवसानंतर. पण हळूहळू आपण कॉन्सन्ट्रेट करूया त्याच्यावर, नो प्रॉब्लेम, दिसेल तुम्हाला, मी माझी गॅरंटी आहे. जसा आज 100 रॉड पहिल्यांदा दिसला की नाही तुम्हाला, सही दिसला की नाही, दिसला की नाही, येस. सो लेट स्टार्ट ऑन द टूल. जे तुम्ही टूल बनवले त्याच्यावर करा सेट द 0, सेट द लेफ्ट हँड मध्ये टूल होल्ड करा. ओके, दाखवायची गरज आहे का? नवीन मुलं असतील तर मी पुन्हा एक क्षण सांगतो. अजून 15 आहे आपल्याला, कारण 7:30 आपल्याला युट्यूबवर क्लास सुरू होणार आहे. अजून 10 प्रॅक्टिस करू आणि सर्वांनी तो क्लास जॉईन करायचा. ओके, प्लीज टूल टूल दाखवतो मी तुम्हाला. ओके, टूल दाखवतो, प्लीज इकडे लक्ष द्या. हे माझं मी बनवलेलं टूल नाहीये, पण तुम्ही बनवलेलं टूल वापरायचं आहे, ठीक आहे. कधी कधी त्याच्यावर प्रॅक्टिस चांगली करता येत नसेल, तुमच्याकडे विकत घेतलेलं असेल त्याच्यावर करता येईल, नो प्रॉब्लेम. पण जर तुम्हाला मी अजून पुढच्या वीकला सांगेल, जर तुम्हाला खरोखर पाहिजे असेल माझ्याकडनं तर मी पण देईल तुम्हाला, नो प्रॉब्लेम. बघूया कसं देता येईल ते, या लॉकडाऊनच्या अडचणीमुळे आपण देत नाही करू. प्लीज इकडे लक्ष द्या. हा माझा, हा बघा, हा माझा युनिट रॉड, कारण माझा हा राईट हँड आहे, हा राईट हँड आहे. युनिट रॉड, हा 10 रॉड, हा 100 रॉड, हा 1000 रॉड. ओके, राईट हातात सर्वजण इकडे लक्ष द्या. राईट हातात मी अशी पेन्सिल होल्ड केली, करा सर्वजण राईट हातात ओशी असं. हे बघा, इट इज अ अबॅकस आन्सर, करा असं प्रॅक्टिस. आन्सर अबॅकस करा सर्वजण, दिसत असेल तर आन्सर अबॅकस आन्सर करा प्रॅक्टिस. अबॅकस आन्सर. आणि जे लेफ्टी असतील त्यांनी असं टूल होल्ड करायचं लेफ्ट हातामध्ये, त्यांनी अबॅकस, सॉरी आन्सर अबॅकस, आन्सर अबॅकस, लेफ्टी. क्लिअर? लेफ्टी पण समजलं. नेक्स्ट, आता या दोन बोटांनी आपल्याला फिंगरिंग करायचं आहे. ओके, दोन बोटांनी फिंगरिंग करायचं, करा बरं माझ्या बरोबर सर्वजण. 22 थम अप प्लस 55 इंडेक्स फिंगर डाऊन मायनस 6 ओपन पिंच बोलतो आपण त्याला, ओपन पिंच प्लस 8 पिंच क्लोज प्लस 200 थम यूज करा, 200 थम यूज करा, 200. बघा माझा आन्सर काय दिसतंय मला, आन्सर इज द 279 दिसतंय सर्वांचा आन्सर सेम. वाव, सेट द 0, सेट द 0. 555 बघा, पहिले जे बोलतो इकडे लक्ष द्या. व्हॉट इज द रूल? रूल इज व्हॉट इज द डिसिप्लिन, जे आधी बोलतो ते आधी करायचं. क्लिअर? सेट द 0. 569 पहिले 500 बोललो म्हणून 500 केलं, 60 बोललो मग 60 केलं आणि मग 9, मी 9 नंतर लास्टला बोललो म्हणून 9 केलं. 569 मायनस सिक्स ओपन केला प्लस 30 बोललो म्हणून 10 रॉड वर 30 आणि 3 इज नॉट डेअर म्हणून 3 साठी फॉर्म्युला मायनस 2 प्लस 5 बोलतोय मी सर्वांशी. सांगा मला आन्सर, आन्सर इज द 590 बोला सर्वजण माझ्या बरोबर, 596 खूप छान बेटा, सही सिक्स व्यवस्थित दाखव मला, सिक्स व्यवस्थित दाखवला नाही तू, हा सिक्स आन्सर इज द 596. सेट द 0, सेट द 0. सरांना समजतंय, समजतंय. पुन्हा एक आता मी दाखवणार नाही, आता मी माझा कॅमेरा बंद करेल आणि आता तुम्हाला करायचंय. ओके, एक जस्ट मी एक्सप्लेन केलं की टूल लेफ्ट हँडने कसं होल्ड करायचं, त्याच्यानंतर मी असं एक्सप्लेन केलं की टूल लेफ्ट हँडने होल्ड करायचं आणि
राईट हँडने फिंगरिंग करायचं असं मी जस्ट एक्सप्लेन केलं. सो ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ऑन द अबॅकस टूल प्लीज एव्हरी वन. ओके 23 प्लस 5 मायनस 6 प्लस 200 प्लस 111 प्लस 555 मायनस 666 प्लस 222 मायनस 4 प्लस 5 मायनस 20 प्लस 500. वाव आन्सर इज आता मी तुमचे आन्सर बघणार आहे. आन्सर इज पहिले 100 ऑर्डर दाखवायचा. कसा दाखवायचा आता बघा. खूप छान काही मुलं दाखवत आहेत बघा. काही मुलं असं दाखवत आहेत 925 असं दाखवत आहेत. बघा माझ्या हात मला बघा 925 असं दाखवत आहेत. हा माझा लेफ्ट हँड आहे 925. हा येते ना सर कुर्ते काय श्रावणी मिलिंद कुर्ते येते करते बेटा श्रावणी वंडरफुल. ओके नो प्रॉब्लेम. छान तिच्या बरोबर बसा तिला सपोर्ट करा. मला पालकांनी मुलांबरोबर बसते ना मला खूप आनंद होतो कारण ही एक खूप संधी आहे सर आपल्याला. जगातला हा एकमेव क्लास आहे की आपण कुठली अबॅकस क्लासची फी न घेता आपण मम्मी पप्पांना तुमच्या शेजारच्या पाजारच्या सर्वजण बसा. फक्त एक छोटीशी अट आपण अट नाही रिक्वायरमेंट आहे ती अट नाहीये ती रिक्वायरमेंट आहे. आपल्याला एक मोठा नॅशनल इव्हेंट घ्यायचा आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे काय पॉसिबल होईल ते. म्हणून आपण सर्वांना सांगितलं पालकांना का मला 1000 पार्टिसिपेशन पाहिजेत. एक आपल्याला इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड करण्यासाठी 1000 पार्टिसिपेशन पाहिजे. म्हणून खूप सारे पालकांना मी विनंती करतोय की फॉर्म भरा एक नॅशनल साठी भरा. काही टीचरांना आपण आवाहन करतो की तुम्ही टीचर म्हणून फॉर्म भरा. 25 मुलांना तुम्ही फ्री शिकवा किंवा 50,000 रुपये कमवा. एक सिंपल आपण ऑफर दिली म्हणून 7,500 25 मुलांचं किट टूल बुक सर्टिफिकेट एक्झाम पेपर सर्व त्या किटमध्ये येईल. त्या 25 मुलांचं किटमध्ये 25 मुलांचं किट देणार आहेत आपण 7,500 मध्ये आणि सर्व फ्री शिकवतोय. इवन हे माझ्याकडे जे टीचर अबॅकस टूल आहे ते पण मी तुम्हाला त्याच्यात देणार आहे. त्याच तुम्ही मार्केटला गेले तर 2,500 रुपये किंमत आहे. कारण हे सर्व होलसेल आपण तुम्हाला सर्व एक सेटअप 25 मुलांचा सेटअप टीचर अबॅकस टूल आणि त्याच्यात कदाचित तुम्ही 50,000 पण कमवू शकता जर तुम्हाला पैसे जर क्लास सुरू करायचा असेल तर. आणि नंतर तुम्हाला जेवढा तुम्ही 1000 जरी स्टुडंटने ऍडमिशन घेतलं तुमच्याकडे सर्व सेटअपला आम्ही सपोर्ट करणार आहेत ब्रेन ट्रेन काही काळजी करू नका. सो नो प्रॉब्लेम. म्हणून खूप सारे टीचरसाठी पण रजिस्ट्रेशन करा. आपण 7:22 झाले ते 2-3 कॅल्क्युलेशन फास्ट करूया थांबूया कारण 7:30 सर्वांना तुम्हाला अबॅकस आपलं सॉरी वैदिक मॅथमेटिक्सचा क्लास आपण अटेंड करायचा आहे. सो ओके आणि मला त्या एक सिनियर ग्रुपला पण मेसेज टाकायचं की सर्वांनी तो क्लास अटेंड करा म्हणून थोडं 5 मिनिटं लवकर थांबावं लागेल. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन फास्ट ऑन द टूल नंतर मेंटली घेणार आहोत. मेंटली कसं पुन्हा एकदा मला बघून घ्या. आपण फिंगरिंगचं शिकवलं मेंटली शिकवलं पुन्हा मला बघा. इकडे लक्ष द्या. हा माझा युनिट रॉड हा लेफ्ट आईज माझा 10 रॉड आणि शेजारचा हाऊस माझं 100 हाऊस आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. 222 बघायचंय बघायचंय डोळे बंद करून प्रामाणिकपणे बघायचंय. जर मी मेंटली करत असेल ना बाळांनो नो फिंगरिंग नो टूल हे बघा डोळे बंद. 222 प्लस 55 आन्सर इज द 277 दिसत. प्रयत्न करूया सेट द झिरो. ओके मेंटली करायचं सर्वजण क्लोज इराईज प्लीज एव्हरी वन डोळे बंद प्रामाणिकपणे डोळे बंद पाठीचा कणा सरळ हसरा चेहरा. जेवढा हसर राहाल तेवढं जास्त तुमचं लाईफ सुखी होणार आहे. हा गार्गी खूप छान असते. ओके सेट द झिरो. हा बिना पैशाचा हसता आला पाहिजे. खूप सारे मम्मी पप्पांचे खिशाला चटणी लावली 1,000 रुपये खर्च केले आणि मग तेव्हाच मुलं हसतात आणि परत दुसऱ्या दिवशी रडका चेहरा मुलांचा. असं नाही
पण लहान पिलं होते ना तुम्ही, झोडीत झोपवलं ना नुसतं झोडीची नुसती दोरी इकडे तिकडे ओढली तरी झोप्यात हसायचे. आणि मम्मी पप्पांना वाटायचं माझं बाळ, माझं बाळ किती गोंड असेल, किती हसरंय. जसे जसे मोठे होत गेले तसं तसं हा चेहऱ्यावरचा हसू कमी होत गेलं आणि काय वाढत गेलं माहिती मम्मी पप्पांना. पण बिना पैशांचं पण हसू चेहऱ्यावर आणता आलं पाहिजे, कारण हे सर्वात मोठं लाईफ स्किल आहे. ब्रेन ट्रेन बरोबर आपण लाईफ स्किल पण शिकवतो याच्यासाठी, कारण या भारताला किंवा या जगाला खूप चांगल्या व्यक्तींची गरज आहे, की जे सुखी आहेत कमी रिसोर्सेसमध्ये, जे दुसऱ्याला पण खुश ठेवू शकतात कमी श्रमामध्ये आणि पैसा नसताना पण खुश राहू शकतात, अशा व्यक्तींची, कारण या देशाला डिवोटेड बेस्ट नागरिकांची खूप गरज आहे देशाला. म्हणून हे सर्व कधी कधी आपण बोलत असतो आणि डेफिनेटली याच्यातून ब्रेन ट्रेन करायचं आपल्याला या सर्व गोष्टींसाठी. कायम कसं बसायचं आर्या? ऑलवेज हॅपी, कुछ भी हो जाओ. तमाशा जरी पेटला नाही तर मम्मीचा पप्पांचा तरी वाव मस्त छान लागलाय, नो प्रॉब्लेम, कारण आपल्याला ब्रेन ट्रेन करायचं आहे. ओके ना, काय ब्रेन, ती गरज नाही आली पाहिजे, कारण आपल्याला अटेंटिव्ह राहायचं आहे, रिस्पॉन्स द्यायचा आहे गुड. सो नो प्रॉब्लेम. ओके, क्लोज युअर आईज, थोडं फास्ट सेट द झिरो. मी तुम्हाला बघतोय सरांना, पाठीजाताना सरळ डोळे बंद, प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे फिंगरिंग करा. टू थम अप प्लस फाईव्ह इंडेक्स फिंगर डाऊन. बघा सेवन आन्सर दिसतोय, मायनस सिक्स वाव वन आन्सर दिसतोय, प्लस टेन, टेनच्या रॉडवर प्लस टेन करा, इलेव्हन आन्सर दिसतोय, प्लस 55 इंडेक्स फिंगर दोघ ठिकाणी डाऊन करा, वाव 66 आन्सर दिसतोय, प्लस 200 च्या रॉडवर थम अप केला आणि आन्सर बघा सर्वांना दिसतोय 266 दिसतोय ना, वंडरफुल. अजून दाखवू नका मला, फक्त बघा, अजून काहीच दाखवू नका, डोळे बंद ठेवा, शांत डोळे बंद ठेवा. मी जे जे बोलतोय ना ते व्हिज्युअलायझेशन करायचंय फक्त. डोळे बंद, सेट द झिरो, सेट द झिरो. कोणी घाई करू नका आन्सर, आन्सर दाखवायची, डोळे ओपन करायची, मला बघायची, मम्मी पप्पांना शो करायची. जेवढं जास्त वेळ तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कराल हे ब्रेन डेव्हलपमेंट साठी गरजेचं आहे. सो क्लोज युअर आईज प्लीज एव्हरीवन, क्लोज युअर आईज, शांत बसायचंय. 22 थम अप प्लस 55 इंडेक्स फिंगर डाऊन प्लस 200 बघा आन्सर इज, बघा बोल दाखवायचं नाही, शांत फक्त बघा, म्हणजे बघायचं जे, नो ऍक्शन. आन्सर इज द 277 मायनस 111 तिघ ठिकाणी इंडेक्स फिंगर डाऊन केला अँड आन्सर इज द बघा 166 मायनस 55 पुन्हा इंडेक्स फिंगर अप केला आणि आन्सर दिसतोय 111 प्लस 8 पिंच केला प्लस 8 ला अँड आन्सर इज द 118 दिसतोय. काय 119 दिसतोय का 18 दिसतोय, 19 दिसतोय मला वाटतं, समथिंग काय दिसतोय बेटा, 19 दिसतोय, सॉरी मे बी माय मिस्टेक. ओके नो प्रॉब्लेम, सेट द झिरो, सेट द झिरो, सेट द झिरो. कारण मी ना प्रयत्न करत असतो की काहीतरी, पण समथिंग आय एम ऑल्सो ह्युमन बिईंग, मी पण कधी कधी मिस्टेक करू शकतो, नो प्रॉब्लेम, आय एम नॉट अ रोबोट, मी रोबोट नाहीये, मी पण मनुष्य आहे. ओके ना, मी पण मिस्टेक करू शकतो, सो नो प्रॉब्लेम. सो आता तुमची, तुमचा नंबर फास्ट, सेट द झिरो, सेट द, क्लोज युअर आईज फास्ट, मी आता मदत नाही करणार, तुम्हाला बघायचंय. 22 अगेन प्लस 22 प्लस 55 प्लस 200 मायनस 111 मायनस 33 बघा बरं आन्सर काय दिसतंय 155 करण चौधरी, करण सर तुम्ही पण करा त्याच्या बरोबर आणि खूप त्याला जरा थोडस सपोर्ट करा, नुसतं बसण्यापेक्षा त्याच्या बरोबर तुम्ही पण करा, काही प्रॉब्लेम नाही सर, इट इज वन ऑफ द ऑपॉर्च्युनिटी की तुम्ही शिकू शकतात, नो प्रॉब्लेम. हा ओके चौधरी सर त्याच्या बरोबर हे करा, आन्सर इज द 155 नो प्रॉब्लेम. एक लास्ट सम, फक्त 2 मिनिटं बाकी आहेत मला तिकडे, मला मेसेज, एक लास्ट सम, एकच मिनिटासाठी, सेट द झिरो फास्ट, बघूया कोण चॅम्पियन आहे. 2+2 -3 +5 -6 +2 +2 -3 +5 +20 -11 आन्सर इज 1616
माहित नाही, त्याच्यापेक्षा पण फास्ट येतं, नो प्रॉब्लेम, सेट द झिरो. लास्ट तुमच्यासाठी, 22 + 22 - 33 + 55 - 6 + 10 - 60 + 20 - 30. आन्सर इज, वाव गार्गी वंडरफुल, आन्सर इज, गार्गीकडे आन्सर आहे, आन्सर इज झिरो, आन्सर इज झिरो. पण तिने फिंगरिंग वर केलं आणि गणपती बाप्पाने जसं पूर्ण ऐकलं होतं नंतर आठवलं होतं महाभारत लिहिताना, तसं तिने नंतर आठवत आठवत पूर्ण कम्प्लीट केलं थोड्या वेळाने. सो वंडरफुल, नो प्रॉब्लेम, इट इज अल्सो गुड ब्रेन, कारण आठवलं पण पाहिजे, जे जातंय जे जे एक ध्वनी आपल्या नजरे होते पूर्ण रिकॉल करून करता आलं पाहिजे. सो बाय बाय, वैदिक मॅथमॅटिक्सचा क्लास सर्वजण ऐका पूर्ण समजून घ्या, त्याच्यावरचे काही सम असतील ते लिहा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, नंतर जे शेवटी मी सांगितलंय त्याची पण प्रॅक्टिस करा. सो बाय बाय, बाय बाय, आपण उद्या पुन्हा भेटणार आहेत, नो प्रॉब्लेम, बाय बाय. ओके एव्हरीवन, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, नोटबुक अँड पेन घ्या, लवकर वरती कॉलम बनवून घ्या, एफ 1 2 3 4 5 टी अँड एम, एम फॉर मेंटल, एम फॉर मेंटल अरिथमेटिक, टी फॉर टूल अँड एफ फॉर फिंगर्स, 1 2 3 4 5 असे आपण सर्व 15 सम सॉल्व्ह करूया. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ऑन द फिंगर्स, फास्ट, 4 + 4 - 5 + 13, आन्सर इज राईट ऑन युअर पेपर, येस करेक्ट, वंडरफुल, आन्सर इज येस 16. सेट, आपण शेवटी स्कोर चेक करूया, तुम्ही तुम्हाला आन्सर जे दिसतं ते प्रामाणिकपणे राईट करा, सेट द झिरो. 21 + 2 + 3 + 1, वाव, आन्सर इज राईट ऑन युअर पेपर, आन्सर इज द 27, वाव वंडरफुल, सेट द झिरो. नेक्स्ट थोडा स्पीडली, 4 + 33 + 20 + 40, येस राईट द आन्सर ऑन युअर पेपर, आन्सर इज 97, येस सेट द झिरो. थोडं फास्ट, 11 - 40 + 34 - 15, वॉट इज द आन्सर, आन्सर राईट ऑन युअर पेपर, येस आन्सर इज 70. ओके लास्ट वन सम घेऊया, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन. 44 - 23 + 34 + 11, वाव आन्सर इज राईट ऑन युअर पेपर, आन्सर इज 66, वंडरफुल, सेट द झिरो. सो प्लीज एव्हरी वन, सर्वांनी एन्जॉय केलाय, आपण आता पुढच्या कॅल्क्युलेशन साठी जाऊया. सो नेक्स्ट नेक्स्ट विल बी ऑन द टूल, टूल वर थोडा फास्ट करूया, रेडी फॉर फॉर द कॅल्क्युलेशन, फास्ट, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, सेट द झिरो. ओके 3 + 11 + 51 + 2, राईट द आन्सर ऑन युअर पेपर, फास्ट, येस 67, सेट द झिरो. नेक्स्ट 64 - 10 + 11 + 23, आन्सर इज राईट ऑन युअर पेपर, आन्सर इज येस वंडरफुल, आन्सर इज 88, सेट द झिरो, सेट द झिरो. नेक्स्ट दिस वन सम, 24 + 31 + 42 - 87, येस आन्सर इज 10, वाव गुड, सेट द झिरो. नेक्स्ट नेक्स्ट सम थोडा फास्ट, 4 - 3 + 33 + 21, थोडा पुन्हा रिपीट अगेन, सेट द झिरो. 4 - 3 + 34 + 21, अँड आन्सर इज 55, वाव राईट, तुम्ही केलंय ऑलरेडी राईट. ओके सेट द झिरो. लास्ट वन सम, लास्ट वन, 14 + 11 + 33 - 7, वॉट इज आन्सर, आन्सर राईट ऑन युअर पेपर, आन्सर इज 51, वाव सेट द झिरो. खूपच छान, सर्वांनी खूप छान प्रॅक्टिस केली असेल, अजून आपण आता मेंटल अरिथमेटिकचे कॅल्क्युलेशन करणार आहोत. सो एव्हरी वन, हे सर्व सम आपल्याला मेंटल अरिथमेटिकने करायचे, प्लीज क्लोज युअर आईज, बॅक स्ट्रेट, पाठीचा कणा सरळ, प्लीज सर्वांनी, प्लीज 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 एव्हरी वन, बॅक स्ट्रेट, क्लोज युअर आईज, प्रामाणिकपणे
पाठीसागांना सरळ डोळे बंद प्रामाणिकपणे करा सर्वांना. सेट द झिरो, सॉरी 62 प्लस 30 मायनस 42 प्लस 44 मायनस 11. वाव, आन्सर इज राईट करा, जे दिसलंय ते राईट करा. आन्सर इज 83. से वाव गुड. सेट द झिरो प्लीज क्विकली. 11 प्लस 13 प्लस 10 प्लस 5 प्लस 50. Yes, what is the answer? Write, you know, write on paper. Answer is 89. खूप छान करतायत तुम्ही. लहान पिलं असतील त्यांना मम्मी पप्पांनी थोडं समजून घ्यायचं आहे. डेफिनेटली हा डायरेक्ट लेवलचे समेत प्रयत्न करूया आपण. ओके, नेक्स्ट 65. थोडी हेल्प करतो. 65 साठी पिंच आणि इंडेक्स फिंगर डाऊन. 65 मायनस 5 इंडेक्स फिंगर अप. बघा आन्सर काय दिसतोय, 60 दिसतोय. प्लस 2, वाव आन्सर इज 62. प्लस 1, बघा आन्सर इज 63. अँड प्लस 20, येस आन्सर इज 83 दिसतोय आपल्याला. येस, राईट द आन्सर. हेल्प केली. आता थोडे दोन सम तुम्ही स्वतःहून फास्ट करायचे सर्वांनी. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 प्लस 91 मायनस 53 प्लस 4 अँड प्लस 5. सोपं आहे. आन्सर इज राईट ऑन युअर पेपर. आन्सर इज 49. वाव, लास्ट वन एव्हरी वन. 41 प्लस 8 मायनस 3 मायनस 41 प्लस 21. पुन्हा एकदा रिपीट. सेट द झिरो. 41 प्लस 8 मायनस 3 मायनस 41 अँड प्लस 21. येस, राईट द आन्सर ऑन युअर पेपर. आन्सर इज 26. येस, आपण एन्जॉय केलाय. बघूया की स्कोर कोणाचा किती आहे. डेफिनेटली सर्वजण आपापला स्कोर चेक करा. बघा आन्सर इज, सर्वजण आपापला स्कोर चेक करा करा. सर्वजण स्कोर चेक करा आपला. येस, नो प्रॉब्लेम यार, एन्जॉय करेंगे. जो स्कोर आला असेल तोपर्यंत जर आपल्याला व्हिज्युअलायझेशनला इश्यू येत असेल तर थोडी प्रॅक्टिस करा. जे सीट मी पाठवतोय त्याच्यावर प्रॅक्टिस करा. डेफिनेटली आपण एन्जॉय करूया अँड एन्जॉय करूया. सो आता आपण काय करूया, सम थिंग्स. आपण तीन टेबल घेऊया. तुम्ही ज्या वीक्स मध्ये असाल किंवा तुम्ही ज्या वीक्स मध्ये करत असाल, सो थोडस 9 पर्यंतचे टेबल सर्वांचे पार्ट आहेत. थोड्यासा हार्ड, थोडासा डिफिकल्ट मोड मधले टेबल घेऊया आपण. लिहा, पहिला टेबल इज 39. नेक्स्ट टेबल इज द 74 अँड नेक्स्ट टेबल इज द 67. येस, हे थ्री टेबल्स मॅक्झिमम 3 मिनिट्स मध्ये आपले कव्हर झाले पाहिजे. अँड डेफिनेटली सर्वजण टेबल बनवतील. बेसिक ॲडिशनच्या आपण वीक मध्ये असाल तर याच्याने निश्चितच तुमचे 9 पर्यंत टेबल स्ट्रॉंग होतील. सो सर्वांनी एन्जॉय करा. उद्या आपण नेक्स्ट फॉर्म्युला आणि वीक 2 मे बी परवा, कारण उद्या आपण वेदिक मॅथमॅटिक्सचा एक क्लास आपल्या ग्रुपवर लोड करणार आहोत. वेदिक मॅथमॅटिक्सचा क्लास सर्वजण बघा. आणि परवा आपण वीक 2 चे टेबल बनवण्याची पद्धत बघू आणि एक नवीन फॉर्म्युला सुरुवात करू. म्हणून सर्वांनी क्लास पूर्ण बघा, पूर्ण प्रॅक्टिस करा अँड इन्व्हॉल्वमेंट करून आनंद घ्या. सो बाय बाय.